तर बघा एकदम सिंपल कन्सेप्ट आहे ह्या टाइपचं हे एग्जांपल मी इथे कन्सिडर केलेलं आहे. थ्री रो आहेत बरोबर आणि इथे थ्री कॉलम्स आहेत. या पद्धतीने हा डिटर्मिनंट एक आपल्याला गिवन आहे एग्जांपलसाठी आणि या डिटर्मिनंटचं आपल्याला कॅल्क्युलेट करायचे मायनर्स अँड कोफॅक्टर्स. ठीक आहे, आता ही खूप लेंदी प्रोसेस होणार आहे. ज्या पद्धतीने आपण वरचे एक्झाम्पल बघितलं 2 बाय 2 त्यामध्ये 4 मायनर्स कॅल्क्युलेट झाले, 4 कोफॅक्टर्स कॅल्क्युलेट झाले. इथे किती कॅल्क्युलेट होणार आहे? 9 9 11 बरोबर 3 आणि इथे 3 आहेत, 3 × 3 9 मायनर्स कॅल्क्युलेट होतील आणि 9 कोफॅक्टर्स कॅल्क्युलेट होणार आहेत. ठीक आहे, तर सिमिलर प्रोसेस ज्या पद्धतीने आपण तिथे केलं तीच प्रोसेस बघा. अगेन पोझिशन आधी राईट करायची आहे A11, A12, A13. 13ची कन्सेप्ट मी सांगितलेली आहे, ही 11 काय आहे, 12 काय आहे, ही सगळी कन्सेप्ट मी एक्सप्लेन केलेली आहे. सो ही सगळी पोझिशन या पद्धतीने आपण राईट करू शकतो आणि त्यानंतर इज इक्वल टू हा गिवन डिटर्मिनंट आहे. ठीक आहे, या पद्धतीने प्रत्येक एक्झाम्पलमध्ये स्टार्टिंगला पोझिशनच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे, ही पोझिशनचा फॉर्म आणि त्यानंतर हा डिटर्मिनंट आपला गिवन. ठीक आहे, आता 1 बाय 1 एका एलिमेंटच्या मायनर्स अँड कोफॅक्टर फाईंड करायचं आहे. सो आधी फर्स्ट एलिमेंट कन्सिडर करूया. फर्स्ट एलिमेंट म्हणजे काय असणार आहे? 1 1 पोझिशनचा. मायनरसाठी M यूज करणार आणि कोफॅक्टरसाठी C यूज करणार, कॅपिटल. बघा 1 बाय 1 एका एलिमेंटचा कॅल्क्युलेट करूया. सो फर्स्ट एलिमेंट 1 आहे म्हणून M11 म्हणजे फर्स्ट एलिमेंट, त्याचा काय कॅल्क्युलेट करायचं आहे? आता आपल्याला मायनर कॅल्क्युलेट करायचं आहे. आता लक्षात घ्या, इथे बेसिकली मायनरमध्ये आपण डिटर्मिनंटची जी काही कन्सेप्ट आहे ना ती यूज करतो. आता आपल्याला फर्स्ट एलिमेंटचा मायनर कॅल्क्युलेट करायचा आहे. या वनचा फर्स्ट पोझिशन असणाऱ्या एलिमेंटचा मायनर फाईंड करायचा आहे आणि डिटर्मिनंटमध्ये मी एक कन्सेप्ट सांगितली होती बघा. ज्या एलिमेंटचं डिटर्मिनंटमध्ये आपण बघितलं होतं बघा, 3 बाय 3 जर ऑर्डर असेल तर आपण हे फर्स्ट 3 एलिमेंट घेतो बरोबर, फर्स्ट रोमधील हे 3 एलिमेंट घेतो आणि हा एलिमेंटमधील रो रिस्पेक्टिव्ह रो आणि कॉलम, हे जी रो आहे आणि कॉलम जे आहे ती आपण हाईड करतो आणि उरलेल्या एलिमेंटचा डिटर्मिनंट घेतो बरोबर. इथेही तेच करायचं आहे, तिथे फक्त डिटर्मिनंटसाठी आपण फक्त या फर्स्ट रोमधील 3 एलिमेंटचा यूज करत होतो. ठीक आहे ना, फर्स्ट जे 3 एलिमेंट आहेत इथे 1 2 आणि इथे -3 आहे. ठीक आहे ना, हे जे फर्स्ट रोमधील जे एलिमेंट आहे तेच यूज करत होतो डिटर्मिनंट काढण्यासाठी, या डिटर्मिनंट सॉल्व करण्यासाठी. इथे मात्र वेगळं काय आहे, मायनर कॅल्क्युलेट करायचं असेल प्रत्येक एलिमेंटचा तर तो एलिमेंट बाजूला ठेवून उरलेल्या एलिमेंटचा त्याच्या रेस्पेक्टिव्ह रो आणि कॉलम हाईड करून उरलेल्या एलिमेंटचा डिटर्मिनंट सॉल्व करून जे आन्सर येईल ते त्या एलिमेंटचा काय असणार आहे, मायनर कॅल्क्युलेट होणार आहे. बघा इथे फर्स्ट पोझिशनला कोणता एलिमेंट आहे, 1 आहे, मग 1 रिस्पेक्टिव्ह रो आणि कॉलम आपण क्रॉस करूया किंवा हाईड करूया. तर बघा ही रो आहे आणि हा कॉलम आहे, कळतंय ना, एकदम सिंपल आहे. बघा मी इथे राईट करतो वाटलंच तर याच्या रिस्पेक्टिव्ह रो आणि कॉलम आपण हाईड केला. ठीक आहे, या पद्धतीने आता उरलेले एलिमेंट किती आहेत, 0 4 -1 3 बरोबर, हे 4 एलिमेंट्स उरले. आता या 4 एलिमेंटचा मी डिटर्मिनंट घेणार आहे या पद्धतीने आणि तो सॉल्व केल्यानंतर जो जे काही आन्सर भेटेल ते आन्सर या फर्स्ट एलिमेंटचा मायनर असणार आहे. ठीक आहे, सिमिलरली या सेकंड एलिमेंटसाठी सॉल्व करायचं आहे, थर्ड एलिमेंटसाठी सॉल्व करायचं आहे. ठीक आहे, तर ती कन्सेप्ट आपण बघणारच आहोत. बघा आता हा डिटर्मिनंट सॉल्व करूया, जे 4 एलिमेंट्स रिमेनिंग आहेत त्या 4 एलिमेंटचा डिटर्मिनंट कॅल्क्युलेट करूया. सो क्रॉस डिटर्मिनंट कशा पद्धतीने सॉल्व करतो, तर क्रॉस मल्टिप्लिकेशन. 0 × 3 0 आन्सर भेटेल, 4 × -1 आन्सर भेटेल, -4 बट त्या 2 एलिमेंटमध्ये आपण काय घेतो, सबट्रॅक्शन घेतो म्हणून -, ते प्लस होईल. ठीक आहे ना, म्हणून इथे प्लस आलेलं आहे. 0 + 4 आन्सर भेटेल 4, म्हणजे फर्स्ट एलिमेंटचा मायनर किती भेटणार आहे किंवा कॅल्क्युलेट होणार आहे, 4. ठीक आहे, ही झाली मायनर फर्स्ट एलिमेंटसाठीची कन्सेप्ट. आता त्याच एलिमेंटसाठी कोफॅक्टर फाइंड करूया. बघा त्या एलिमेंटचा कोफॅक्टर किती येईल, सो C11 इज इक्वल टू -1 to the power i + j, म्हणजे 1 + 1 × M11 बरोबर, आणि इज इक्वल टू -1 to the power 2 आन्सर येते, म्हणजे -1 मल्टिप्लिकेशन हे 2 टाइम्स घ्यायचं आहे, पॉझिटिव्ह भेटेल बरोबर. +1 × किती घ्यायचा आहे, हा मायनर 4, म्हणजे 4 × 1 आन्सर भेटेल 4, म्हणजे फर्स्ट एलिमेंटसाठी किती कॅल्क्युलेट झाला आहे बघा, मायनर 4 कॅल्क्युलेट झाला आणि इथे कोफॅक्टर देखील तोच फाईंड झाला. लक्षात घ्या, सेम एलिमेंट जवळपास फाईंड होतो, फक्त -+ डिफरन्स असतो. ती कन्सेप्ट देखील मी तुम्हाला नेक्स्ट सांगेल, ती एक छोटीशी ट्रिक आहे. ठीक आहे, बघा त्यानंतर
हा झाला फर्स्ट इलेमेंटसाठीची ही पूर्ण कन्सेप्ट मायनर आणि कोफॅक्टरची. सिमिलरली आता सेकंड इलेमेंटसाठी फाइंड करायचं आहे. बघा मायनर नवीन काय आहे फर्स्ट एक्झाम्पलच्या तुलनेत, की मायनर ज्यावेळेस आपण फाइंड करतो त्यावेळेस आपण त्या इलेमेंटच्या रिस्पेक्टिव्ह रो आणि कॉलम क्रॉस करून उरलेल्या इलेमेंटचा डिटर्मिनंट घेतो आणि डिटर्मिनंट सॉल्व केल्यानंतर जे काय ॲन्सर भेटतं ते ॲन्सर आपल्या त्या इलेमेंटचा मायनर कॅल्क्युलेट होतं. बरोबर. सो आता सेकंड इलेमेंट इथे टू आहे आणि ह्या टूच्या रिस्पेक्टिव्ह जो कॉलम आहे आणि रो आहे तो क्रॉस आउट करूया. ठीक आहे, बघा. तर बघा इथे मी हा सेकंड इलिमेंट आपल्याला याचा मायनर आणि कोफॅक्टर्स फाइंड करायचा आहे या टूचा. तर याच्या रिस्पेक्टिव्ह रो आणि कॉलम मी हाईड केला, क्रॉस केला. उरलेल्या रिमेनिंग इलिमेंटचं मला काय घ्यायचं आहे, डिटर्मिनंट फाइंड करायचं आहे. बरोबर. म्हणजे इथे मायनस टू आणि फाईव्ह भेटलेला आहे आणि इथे फोर आणि थ्री असे रिमेनिंग इलिमेंट शिल्लक आहेत. बरोबर. मग त्या उरलेल्या इलिमेंटचा मला डिटर्मिनंट कॅल्क्युलेट करायचा आहे. मग बघा सिंपल आहे, इथे डायरेक्टली घेतो. सो एम वन टू सेकंड, बरोबर, सेकंड एलिमेंट आहे म्हणून फर्स्ट रो सेकंड कॉलम, त्यानंतर रिमेनिंग एलिमेंट. बघा मायनस टू फाईव्ह फोर थ्री या पद्धतीने आता हे सॉल्व करूया. मायनस टू क्रॉस थ्री मल्टिप्लाय आहे, किती भेटेल मायनस सिक्स, त्यानंतर फाय फोरचा ट्वेंटीमध्ये मायनस साईन येईल म्हणजे मायनस आणि इथे मायनस, ओके, ॲडिशन होऊन जाईल. तर इथे सोल्युशन भेटेल मायनस 26. सिंपल आहे. आता मायनर कॅल्क्युलेट झाला 26 मायनस 26. आता सिमिलरली जशा पद्धतीने इथे कॅल्क्युलेट केलं होतं ना कोफॅक्टर, त्या पद्धतीने त्याच इलेमेंटचं आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर बघा सी वन टू सी ट्वेल इज इक्वल टू मायनस वन टू द पॉवर वन प्लस टू. ठीक आहे, आय प्लस जे इन टू मल्टिप्लाय यम इन टू वन टू, म्हणजे हा मायनर इथे घ्यायचा आहे मल्टिप्लाय करण्यासाठी. सो मायनस वनचा पॉवर इथे आता किती होईल, वन प्लस टू, दॅट मीन्स थ्री, म्हणजे थ्री टाईम्स आपल्याला मायनस वनचं मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. मायनस वन इंटू मायनस वन इंटू मायनस वन आणि होल टर्मचं सोल्युशन किती भेटेल, तर मायनस वन भेटेल. म्हणजे ह्या पूर्ण टर्मचं मायनस वन भेटेल आणि त्या मायनस वननी जर इथे मल्टिप्लाय केलं मायनसला, कारण इथे मायनस 26 कुठून आला तर इथं मायनॉर आहे. बरोबर. मायनॉर इथे घेतलेला आहे मायनस आणि याचा ह्या टर्म्सची मायनस साईन, मायनस मायनस प्लस होईल, म्हणजे इथे फायनली सोल्युशन हे 26 कॅल्क्युलेट होईल. म्हणजे सेकंड इलेमेंटचा कोफॅक्टर 26 कॅल्क्युलेट होते. ठीक आहे, आणि मायनॉर किती, मायनस 26. आता सिमिलरली पुढचं एक्सप्लेन करण्याची काही गरज नाही. तर सिमिलरली बघा मी आता डायरेक्टली लास्ट जी इलेमेंट आहे, लास्ट जो इलेमेंट आहे त्या इलेमेंटचं फाईंड करतो. इथे स्क्रीनवरती आहे, तुम्ही व्हिडिओ पॉज करून प्रत्येक एलिमेंटचं समजून घेऊ शकता. बुकमध्ये देखील भरपूर एक्झाम्पल आहेत, आपल्याला फक्त रिव्हिजन म्हणून ही कन्सेप्ट समजून घ्यायची आहे. ठीक आहे ना, लक्षात घ्या. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर मला कमेंट करून जर खाली कळवलं की मला याची जी मायनॉर आणि कोफॅक्टरची जी काही कन्सेप्ट आहे ती फुल कन्सेप्ट एक्सप्लेन करा, तर त्यासाठी मी एक सेपरेट डिटेल व्हिडिओ बनवेल तुमच्यासाठी. ठीक आहे ना, जी 11 स्टँडर्डच्या बेसवरती आहे. जर तुम्ही कमेंटमध्ये जर मला रिप्लाय केला तर ती व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे, तर बघा आता डायरेक्टली सिमिलरली प्रत्येक इलेमेंटचा मायनस आणि कोफॅक्टर्स आपण याच पद्धतीने फाईंड करू शकतो. सो मी डायरेक्टली लास्ट जो इलेमेंट आहे त्या इलेमेंटचा मी मायनॉर्स अँड कोफॅक्टर्स फाईंड करतो. ठीक आहे ना, लक्षात काय घ्यायचं आहे, फक्त अगेन मी रिपीट करतो. बघा ज्या इलेमेंटचा मायनर्स, मायनर्सची कन्सेप्ट आधी महत्त्वाची आहे. ठीक आहे ना, मायनर्स कशा पद्धतीने फाईंड करायचं आहे, तर त्या इलेमेंटच्या रिस्पेक्टिव्ह रो आणि कॉलम क्रॉस करायचं आहे, क्रॉस आउट करायचं आहे आणि उरलेल्या रिमेनिंग जे इलेमेंट आहेत त्या इलेमेंटचा डिटर्मिनंट घ्यायचा आहे. तो डिटर्मिनंट सॉल्व केल्यानंतर जे ॲन्सर भेटेल ते ॲन्सर म्हणजे त्या इलेमेंटचा मायनर कॅल्क्युलेट होणार आहे. ठीक आहे, आता जशा पद्धतीने बघा डायरेक्ट मी लास्ट हा जो एलिमेंट आहे थ्री, म्हणजे ए थ्री थ्री, बरोबर, पोझिशन त्याची ए थ्री थ्री आहे, थ्री थ्री, थर्ड रो आणि थर्ड कॉलम आर सी, बरोबर, किती थ्री इलेमेंट आहे. या थ्री इलेमेंटचा मी मायनर आणि कोफॅक्टर्स फाईंड करतो. आता मला सांगा जी कन्सेप्ट मी आत्ताच सांगितली, मायनर्स कशा पद्धतीने आपण फाईंड करणार आहोत, तर या थ्रीच्या रिस्पेक्टिव्ह लास्ट एलिमेंट आहे, बरोबर, या थ्रीच्या रिस्पेक्टिव्ह जी रो आहे, बघा ही रो आहे आणि कॉलम कोणता आहे, तर हा आहे. बरोबर, तो हाईड करायचा आणि उरलेल्या एलिमेंटचा डिटर्मिनंट घ्यायचा. सिंपल आहे, बघा मी हाईड करतो, हा रो हाईड केला आणि हा कॉलम हाईड केला, हे फोर एलिमेंट्स उरले. बघा हे फर्स्ट जे फोर एलिमेंट आहेत ते फोर एलिमेंट शिल्लक राहिले, त्या फोर एलिमेंटचा डिटर्मिनंट कॅल्क्युलेट करायचा आहे. ठीक आहे ना, आणि जे काय ॲन्सर येणार आहे ते या लास्ट एलिमेंटचं काय असणार आहे, मायनॉर असणार आहे. एकदम सिंपल आहे, म्हणजेच या
ए 3 3 चा मायनॉर कैलक्युलेट होणार आहे। चला मग आता डायरेक्टली लास्ट मायनॉर आणि कोफॅक्टरची कन्सेप्ट बघूया। ठीक आहे, बघा इथे 1 - 2 - 0 ठीक आहे, हेच एलिमेंट तिथे होते। याचं डिटर्मिनंट डिफाइन करूया, 1 × 0 आंसर भेटेल 0, त्यानंतर -2 × 2 आंसर भेटेल -4, बट मध्ये मायनस आहे, दोन एलिमेंटचं आपण काय घेतो, सबट्रॅक्शन घेतो बरोबर, म्हणून हा पण मायनस आणि हा मायनस काय होणार आहे, प्लस होणार आहे, म्हणून 0 + 4 दॅट मीन्स आन्सर 4 भेटेल। म्हणजे जो लास्ट एलिमेंट आहे M33 त्या एलिमेंटचा मायनॉर किती कॅल्क्युलेट होणार आहे, 4 कॅल्क्युलेट होणार आहे। आता कॅल्क्युलेट करूया को फॅक्टर, C33 इज इक्वल टू -1 to the power i + j, म्हणजे 3 + 3 × त्या एलिमेंटचा मायनॉर M33 बरोबर, आणि इथे 3 + 3 आन्सर किती भेटेल, 6 भेटेल, आणि 6 ऑड आहे की इवन आहे, तर इवन आहे बरोबर, आणि जर इवन असेल तर सोल्यूशन किती भेटणार आहे, +1 भेटणार आहे, ठीक आहे ना। सो -1 चा पावर इथे 6 झाला, सोल्यूशन भेटेल 1 × मायनॉर किती कॅल्क्युलेट झालेला आहे, M33 4, तो इथे पुट केला 4 × 1 आन्सर भेटेल 4, म्हणजे जो लास्ट एलिमेंट आहे बघा तो त्याचा मायनॉर किती कॅल्क्युलेट झाला, 4, आणि कोफॅक्टर किती कॅल्क्युलेट झालेला आहे, 4च कॅल्क्युलेट झालेला आहे। ठीक आहे, तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो ही मायनॉर आणि कोफॅक्टरची कन्सेप्ट आहे, ठीक आहे ना, जी आपल्याला पुढील जो चॅप्टर आहे मॅट्रायसेस, 12वीचा जो मॅट्रायसेस चॅप्टर आहे, त्या मॅट्रायसेस चॅप्टरमधील जी महत्त्वाची कन्सेप्ट आहे इनव्हर्स, हाऊ टू फाइंड इनव्हर्स, ठीक आहे ना, त्या इनव्हर्सच्या कन्सेप्टमध्ये आपल्याला ही लागणार आहे। ठीक आहे, तर आय थिंक तुम्हाला ही सर्व कन्सेप्ट समजलेली असेल। ठीक आहे, मी व्यवस्थित माझ्या सिंपल लँग्वेजमध्ये समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे, तरीही तुम्हाला जर काही डाऊट असेल तर मला या व्हिडिओच्या खाली नक्की कमेंट करा, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, आणि जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। तर भेटूया पुढील नेक्स्ट लेक्चरमध्ये न्यू कॉन्सेप्टसोबत, तोपर्यंत ह्या जे लेक्चर झालेले आहेत प्रिव्हियस लेक्चर, त्या लेक्चरचा व्यवस्थित अभ्यास करा। ठीक आहे, धन्यवाद।